नमस्कार, मी सुरेश चव्हाण। आपण बघत आहात स्टार 24/5 न्यूज नाशिक। खरं तर आपण या स्टार 24/5 न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये विविध मान्यवरांची चर्चा करत असतो, विविध सत्र आपण राबवतो आणि त्या माध्यमातून आपण त्या लोकांची चर्चा करून त्यांची मनोगत आपण त्यांच्याकडे जाणून घेत असतो। आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये आज आपण एका डॉक्टरांची मुलाखत घेतोय, त्यांचं मनोगत जाणून घेतोय आणि खरं तर कारण देखील ते विशेष आहे म्हणजे डॉक्टर्स डे आणि त्या निमित्ताने आज आपण आलो आहोत आयुर्बंधन आयुर्वेदा आणि याच्या संचालिका आहेत डॉक्टर आशालत देवळीकर। आयुर्वेद कन्सल्टंट म्हणून ह्या 30 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत आणि खरं तर त्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती मुलाखतीच्या माध्यमातून चर्चेतनं जाणूनच घेणार आहोत। पण त्या एक डॉक्टरच नाही तर त्या एक उत्तम लेखिका, कवयित्री आणि व्याख्याता देखील आहेत। तर बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडे जाणून घ्यायच्या आहेत। सर्वप्रथम आपण या डॉक्टरच्या निमित्ताने ती आपण काही चर्चा करणार आहोत, काही आयुर्वेदाबद्दल, काही उपचार पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपण सोबत स्वागत, काय सांगाल मॅडम? नमस्कार सगळ्यांना, आज डॉक्टर्स डे आहे आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा डॉक्टर्सच्या, सगळ्या डॉक्टर्सला। तर मी डॉक्टर आशालता देवळीकर, गेल्या 30 वर्षापासून मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते आयुर्वेदाच्या माध्यमातून। खरं तर एखाद्या सब्जेक्ट, आयुर्वेद हा सब्जेक्ट घेऊन प्रॅक्टिस करणं, त्याची सुरुवात करणं हे खूप कठीण गोष्ट आहे। आपण ॲलोपॅथीमध्ये पटकन रिझल्ट मिळतात किंवा पटकन आपल्याला, जेव्हा आपण काहीतरी एखादी गोष्ट सुरू करतो, व्यवसाय म्हणा, तर त्याच्यासाठी आपल्याला पैसा, पद, प्रतिष्ठा सगळं पाहिजे असतं आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून आपल्याला ते सगळं उशिरा उशिरा मिळत असतं आणि हे सगळं संयम ठेवून मी आयुर्वेदाच्या दृष्टीने आयुर्वेदातनं प्रॅक्टिस करण्याचं ठरवलं आणि मी एक विषय निवडला, वंध्यत्व। आणि हे पण इतके पेशंट खूप नसतात, रेअर पेशंट असतात आणि मग मला इतके छान रिझल्ट मिळत गेले आणि आज 30 वर्षानंतर मागे मिळून बघताना नक्कीच ते यश आहे। सगळं हा सगळा जो प्रवास आहे हा सुखावा असा आहे। नक्कीच मॅम। मॅडम ची प्रॅक्टिस आहे एक तर वकीलवाडीमध्ये एक क्लिनिक आहे आणि दुसरं पाथर्डी फाटा या ठिकाणी आहे। मॅम, होतं असं की बऱ्याच वेळेस रुग्ण हा ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद हा उपचार घेत असतो, परंतु आज एवढ्या काळानंतर आयुर्वेदाची जी काही माहिती आहे पूर्णपणे, ही जनजागृती झाली असेल असं आपण म्हणायला हरकत नाही किंवा होते, लोकांना कळतंय, तरी सुद्धा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे। जी त्याची प्रामुख्याने व्याख्याच काय आणि एकच त्याच्यामध्ये की काही साईड इफेक्ट आहे का, किंवा सर्व महत्वाचं म्हणजे मला याच्यामध्ये खूप उशिरा रिझल्ट मिळतो, उशिरा मला याचा गुण मिळतो, ह्या ज्या काही गोष्टी ह्या क्लिअर होणं खूप गरजेचं, तर याबद्दल आपण काय सांगा? तर आयुर्वेदातून प्रॅक्टिस करणं म्हणजे आयुर्वेद असं आहे की जे आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करतात। आयुर्वेदामध्ये आपण बघितलं तर इतकं छान दिनचर्या, इथं सुरुवात आहे की आपण कधी उठायचं, काय खायचं, आपला आहार कसा असायला पाहिजे, आपलं वागणं बोलणं कसं असलं पाहिजे, आपण व्यायाम करायचा की नाही, किती करायचा, आपण मेडिटेशन करायचं, हा इतका सखोल असा अभ्यास आहे। म्हणून आयुर्वेद हे शास्त्र आत्ता त्याला खूप महत्व आहे, परदेशात तर खूपच आहे आणि कदाचित परदेशात ते इतकं आत्मसात केलं गेलं आहे आणि म्हणून ते परत आपल्या इंडियात परत आलंय आणि आपल्या भारतातली लोक आयुर्वेद सेंटर्स किंवा आयुर्वेदाकडे वळले, कारण की आजार होऊ नये म्हणून आयुर्वेदात प्रयत्न केले जातात। आपण हेल्दी, हॅपी कसं राहू म्हणून प्रयत्न केले जातात आणि आजार झाल्यावरती काय करायचं ही काळजी न करता आपण आधी काळजी केली तर त्याचे रिझल्ट खूप छान मिळतात। आणि आयुर्वेदामध्ये साईड इफेक्ट नाही असं नाही, आयुर्वेदामध्येही साईड इफेक्ट आहेत, पण अभ्यास पूर्ण सगळी चिकित्सा करावी लागते। आयुर्वेदामध्ये वात, पित्त, कफ याच्यावरती सगळं गणित अवलंबून आहे। नाडी परीक्षण हा खूप महत्वाचा एक मुद्दा आहे। एकदा तुम्हाला प्रकृती कळली वैद्याला किंवा डॉक्टरला की काय आहे आजाराचं मूळ कळलं तर ते चिकित्सा करणं खूप सोपं होतं आणि मग साईड इफेक्ट होत नाही। विदाऊट तुम्ही नॉलेज किंवा विदाऊट अभ्यास चिकित्सा करायला गेला वर लोक म्हणतात की नाही आयुर्वेद सेंटर साईन चला लावूया, नुसतं आपण म्हटलं पंचकर्मा सेंटर, नुसतं मसाज टीम म्हणजे पंचकर्मा असं म्हणतो, तसं नाही आहे।
आयुर्वेदाची जर प्रॅक्टिस करायला मिळणार जर अभ्यास पूर्ण असावी लागते तरच आपल्याला रिझल्ट मिळतात, नाहीतर त्याच्यातही साईड इफेक्ट आहेत. नक्कीच मॅम, कुठेतरी एक आशंका ही नेहमीच असते की मला तात्काळ रिझल्ट मिळत नाही, हे बऱ्याच प्रमाणामध्ये असं म्हणून त्याच्याकडे जो कल आहे तो रुग्णांचा नाही, तर याच्याबद्दल काय सांगा? नाही, आमच्याकडे अशी काही मेडिसिन आहेत, आम्ही स्वतः पण डेव्हलप केलेली आहे, असे काही वनस्पती आहेत छान आहे सगळं की रिझल्ट लगेच पण मिळू शकतो. आता इन्फर्टिलिटीमध्येच मी इतकं छान PCOD आहेत, इन्फर्टिलिटीचं एक प्रमुख कारण आहे, मेन कारण की आत्ता 14 वर्षाच्या मुलीपासून तर 45-50 इयरच्या बाईला PCOD त्रास आहे. तर हे ॲलोपॅथीमध्ये याला काय औषध आहे? ॲलोपॅथीमध्ये ड्रिलिंग करतात किंवा काही हार्मोनल मेडिसिन्स देतात, पण आम्ही आयुर्वेदाच्या माध्यमातून फक्त डाएट सांगतो, बाहेरचं फूड कसं कमी करायचं किंवा ह्या सगळ्या बारीक बारीक गोष्टी सांगतो, व्यायाम सांगतो. PCOD पहिला औषध आहे बरोबर पडली हे जरी आम्ही थोडं सांगितलं काउन्सिलिंगच्या माध्यमातून, आणि काही मेडिसिन इतकी छान आहे आम्हाला 1 ते 2 महिन्यात इतके छान रिझल्ट मिळतात. आणि म्हणून मला इन्फर्टिलिटीमध्ये जेव्हा मी PCOD क्लिअर करते तर मला रिझल्ट खूप छान मिळतात. आयुर्वेदामध्ये पण झटपट रिझल्ट आहेत, नाही असं नाही. ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांनी हे समजून घेऊन जर आपण तज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच याच्यातनं देखील आपल्याला त्याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. पण आयुर्वेदामध्ये कोणकोणते उपचार पद्धती आहेत किंवा कशा पद्धतीने उपचार केले जातात, आणि विशेष करून आपण जे जसं मग आता विषय घेतला की आपण डेव्हलपमेंट केली किंवा काही वनस्पती किंवा काय, तर काय नेमकं उपचार पद्धती आणि विशेष करून काय कुठले उपचार? तर आता प्रत्येक जे डॉक्टर आहे आयुर्वेद पदवीधर आहे, MD केलेलं असेल किंवा BMS केलं असेल, आयुर्वेद पदवीधर आहेत, त्यांचा वेगवेगळा अभ्यास असू शकतो, वेगवेगळ्या त्यांच्या टेक्निक्स असू शकतात. पण पॅथीमध्ये अभ्यासक्रम एकच आहे की आधी बॉडीचं शोधन केलं जातं, मन शमन केलं जातं आणि मग चिकित्सा केली जाते. मग आयुर्वेदामध्ये पंचकर्म हे इतकं छान आहे ना, तर पंचकर्माबाटे बॉडीचं आधी शोधन केलं जातं, डिटॉक्स बॉडी असं आम्ही म्हणतो त्याला, आणि नंतर आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करतो, मग रिझल्ट छान मिळतात. जसं आपण उल्लेख केला पंचकर्म आहे, त्याच्यानंतर अजून स्पंदन झालंय, असे बऱ्याच गोष्टी आहेत अजून की फक्त प्रेक्षकांना रुग्णांना त्याची नाव माहिती असतात, पण तो उपचार कशा पद्धतीने केला जातो किंवा त्याचा रिझल्ट कसा मिळतो हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. तर थोडक्यात ती जर माहिती मिळाली तर नक्कीच रुग्णांना तो इथे येऊन तो उपचार घेतो. हो, तर पंचकर्मामध्ये आम्ही वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण असं सगळे ह्या असतं, ते डिटेल्स असतं, ते नुसतं वरवर. आता पेशंट जेव्हा येतात आमच्याकडे तर बऱ्यापैकी YouTube सर्च करून आलेले असतात, म्हणा आम्हाला हे करायचं, म्हणा आम्हाला ते करायचं, असं अजिबात नाही. आधी आम्ही प्रकृती बघतो कोणाला ते चालेल की नाही, वमन कोणाला चालेल, विरेचन कोणाला चालेल किंवा बस्ती कोणाला चालणार आहे, त्याचं आधी प्रकृती परीक्षण करावं लागतं. आम्हाला नाडी परीक्षण करतो आम्ही, आणि सगळं रुग्ण पेशंट जर व्यवस्थित असेल तरच आम्ही प्रोसिजर स्टार्ट करतो. ते आपल्या मनाने नाही करता येत आपल्याला, त्याला अभ्यासच लागतो, त्याला तज्ज्ञ वैद्यच लागतात. नक्कीच नक्कीच. आणि याच्यामध्ये असं बऱ्याच होते की खूप जुना आजार असतात की आयुर्वेदिक म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी रुग्ण जाऊन येत असतात आणि तो उपचार घेऊन देखील त्यांचा जो आजार आहे तो बरा होत नाही, तर अशा वेळी आपण आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने उपचार करतो, कोणकोणते आजार विशेष करून याच्यामध्ये त्याच्यावरती उपचार केले जातात. याला थोडस पेशंट पाहिजे असतात पेशंटमध्ये, की आम्ही आधीच पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा डिव्हर फाईल घेऊनच आलेली असतात, आणि त्यातून त्यांना ते ट्रीटमेंट काही चालू असेल तर ती लगेच आपल्याला बंद नाही करतायत. समजा एखाद्या पेशंटला ब्लड प्रेशर असेल तर ती गोळी आम्हाला लगेच बंद नाही करतायत, ती चालू ठेवून आमच्या पॅथीत आम्ही आमचा अभ्यास पूर्ण करून कसं अजून आम्ही रुग्णाला सेटल करू असं आम्ही बघत असतो. किंवा इन्फर्टिलिटीचं पण काही पेशंट असेल माझ्याकडे, समजा वंध्यत्वाचं, तर त्याला काहीतरी एखाद्या डॉक्टरची चांगली ट्रीटमेंट चालू आहे आणि लगेच आम्ही, म्हणजे माझी ही पद्धत आहे, प्रत्येकाची कदाचित ती वेगळी पण असू शकते, पण मी ती फॉलो करून किंवा ती हळूहळू बंद करून आणि मग आपल्या ट्रीटमेंट वरती आणून हळूहळू मेडिसिन आपले देऊन आणि मग आपल्याला
रिझल्ट येतो आणि पेशंटची तशी तयारी करून घ्यावी लागते की इथे थोडा वेळ लागणार आहे आणि पेशंटला माहिती आहे की इथे थोडं संयम आपल्याला पाहिजे आणि पेशंट खूप फिरून आलेले असतात त्यामुळे हे ऍग्री असतात की नाही आम्ही खूप फिरून आलो आता आम्ही फार कंटाळलो हा शेवटचा आमचा इथे हा शेवटचा प्रयत्न आहे असं जेव्हा पेशंट म्हणतो तर आपण रिलॅक्सली ट्रीटमेंट करायची असते. खरं तर मॅम याच्यामध्ये होतं असं की सध्याच्या परिस्थितीकडे बघता ताणतणाव हा प्रचंड आहे तो सर्व स्तरात सर्वांनाच आहे. इव्हन आपण बघितलं तर लहान मुलांकडे देखील तो ट्रेस आहे की जेणेकरून आपण आज विविध माध्यमात बघतोय की आत्महत्येसारखे पावलं हे 10-12 वर्षाची मुलं देखील उचलतात. तर महिलांचा समावेश पुरुषांच्या वृद्धा काळात जे लोक जीवन जगतात त्यांचा देखील आहे. तर यावर देखील आपण काम करतात यावर देखील उपचार आहे का त्याबद्दल काय सांगा. प्रत्येक पेशंट जेव्हा येतं तर काउन्सिलिंग हा पार्ट खूप महत्वाचा असतो. ज्याला व्यक्तीचे डॉक्टर पण करतात पॅथी हा महत्वाचा नाहीये. डॉक्टर पेशंटचं रिलेशन हे कसं आहे ते एक महत्वाचं आणि काउन्सिलिंग हा पार्ट इतका महत्वाचा आहे की तुम्ही पेशंटला पेशंटशी तुम्हाला ते एक संवाद साधता आला पाहिजे. त्याच्या शरीरावरच आपल्याला प्रयोग नाही करायचे उपचार नाही करायचे की त्याच्या मनावरती पण आपल्याला उपचार करता आले पाहिजे की तो स्ट्रेसमध्ये आहे का. बरेच वेळ पेशंट माझ्याकडे येतं तर मी म्हणजे माझी ही पद्धत आहे की फक्त फेस रिडिंगने मी ओळखते की ती लेडी किती स्ट्रेसमध्ये आहे. तिचे बॉडी लँग्वेज मधनं मी ओळखते की नाही काहीतरी खूप टेन्शन आहेत ते आपण कुठे कमी करू शकतो का. आणि आयुर्वेदात हे इतकं छान सांगितलंय आम्ही काही प्रकारचे मेडिटेशन सांगतो. शिरोधारा हा एक उपचार आहे आयुर्वेदामधला तो खूप छान आहे. हे मानसिक जो तणाव आहे हे कमी करण्यासाठी आपण काही प्रयत्न करू शकतो का. तिला तिचे फक्त सायकोलॉजी मेल फिमेल दोघांची की नाही तुम्हाला तुमचं हे सगळं छान होणार आहे हे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार पेरणं प्रत्येक डॉक्टरचं काम असतं आणि तिथे अर्धा पेशंट तुमचा चांगला होऊन जातो. त्यामुळे फक्त शारीरिक उपचारांपेक्षा मानसिक उपचारांवर पण भर खरं दिली पाहिजे. आणि माझ्या 30 वर्षाचं हे जे माझा प्रवास आहे त्याच्यामध्ये ही प्रत्येक पेशंटला मी केलं आहे. माझे प्रत्येक पेशंट सांगू शकते की नाही आम्ही मॅडमकडे जाऊन पॉझिटिव्ह झालो आणि नुसतं आमची टेस्टच पॉझिटिव्ह नाही आली प्रेग्नन्सी टेस्ट तर आमचे विचार पण बदलले. कारण मी तो उपचार करत असते मी मेडिटेशनचे सेटिंग्स देत असते मी माझे काही आयुर्वेद पंचकर्मातले शिरोधारासारखे सेटिंग्स देत असते आणि मी पेशंटशी छान बोलते त्याचं जेणेकरून ते मोकळे होतील आणि आपल्याला सगळा आजार सांगतील हा माझा प्रयत्न असतो. ते पण खूप महत्वपूर्ण ही गोष्ट आहे कारण परत त्या मुद्द्याकडे मी येणार वंदेत्व कारण त्याला रिलेटेडच तुम्ही आता जर बघितलं तर भाष्य केलेलं आहे. खर तर काय होतं मनमोकळेपणाने न बोलल्यामुळे किंवा त्याची कारण न जाणून घेतल्यामुळे आणि योग्य सल्ला न घेतल्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी त्या बाजूला ठेवल्या जातात किंवा त्याचा ट्रेस हा येत असतो आणि असे बरेचसे रुग्ण महिला ही त्या संततीपासून वंचित आहेत. मला वाटतं की तुम्ही जे काम करता ते खूप महत्वपूर्ण असं योग्य काम आहे मग अशा महिलांसाठी की ज्या व्यक्तच होत नाही किंवा जे कारण शोधून किंवा सल्ला घेऊन जर त्यांनी पुढे हा उपचार घेतला तर नक्कीच त्यांना देखील त्याचा आनंद घेता येईल. मग अशा महिलांसाठी तुम्ही काय आव्हान कराल. हो डॉक्टरशी त्या छान बोलतात म्हणजे मी आधीच ते सांगितलं की तुम्ही डॉक्टर पेशंट पेक्षा एक फ्रेंडली रिलेशन तुम्ही ठेवलं रेपो तुमचं चांगला केला पेशंटशी तर पहिल्या भेटीत नाही तर दुसऱ्या भेटीत ती एक एक पैलू उलगडते की नाही असं आहे माझं तर असं आहे पण माझ्या हसबंडला पण असं होतं आणि मग कितीतरी वेळा त्यांची सासू वगैरे कोणी आलेली असते की नाही नाही माझ्या मुलाच्या कशाला तुम्ही तपासण्याकडे आधी इच्छा करा. पण प्रत्येक डॉक्टरने म्हणजे मी तर तसं सांगते की नाही क्रायटेरियाच आहे तो पद्धत असती आहे किंवा नियम असतो आहे की लेडीज आणि जेंट्स इथे जेंडर नाही आहे तुम्ही मला मुलाची पण करावी लागेल आणि स्त्रीची पण करावी लागेल म्हणून आम्ही दोघांच्या टेस्ट सोबत करतो पहिल्यांदा जेव्हा पेशंट आले तेव्हा. आणि ती बाई पण छान म्हणजे जी पेशंट असते ती पण छान थोडीशी तिला पण रिलॅक्स वाटते की नाही म्हणजे माझ्या सेफ्टीवर उपचार नाही किंवा माझ्या सेफ्टीवर औषधांचं हॅमरिंग नाही असं असतं आणि त्याच्यामुळे ती सांगत असते मग एक 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 फक्त डॉक्टर आणि पेशंट यांचं रिलेशन मी आधीपासून सांगत आली की ते छान पाहिजे की खूप गर्दी असेल आणि मग नुसतं नाही नाही उद्या परवा यान हे असं नाही. प्रत्येक डॉक्टरांनी आपल्या पेशंटला वेळ दिला पाहिजे कारण पेशंट खूप अपेक्षा ठेवून आलेलं असतं खूप डॉक्टरना देव मानतात
आणि ते सगळं की नाही यांच्याकडे आपल्याला एक होप ठेवून आलेले असतात आणि त्याची जाणीव प्रत्येक डॉक्टरनी ठेवली पाहिजे असं मी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने नक्की सांगेन. नक्कीच मॅम. खरं तर 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक रुग्ण आपण तपासलेत, अनेक रुग्णांना आपण उपचार दिले आणि हे करत असताना कुठेतरी एखादा आठवणीतला एखादा पेशंट असेल किंवा त्याची प्रतिक्रिया म्हणा किंवा तो बऱ्याच ठिकाणी त्याने उपचार घेतले पण त्याला गुण नाही ना, आपल्याकडे आल्यानंतर त्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्या. जेव्हा मी प्रॅक्टिस करत म्हणजे जनरल मी सगळेच प्रॅक्टिस करत होते पण इन्फर्टिलिटी माझ्या आवडीचा विषय आहे तर माझ्याकडे कल्पना शेळके नावाची एक महिला आली आणि तिचं 2 IVF गेलेलं होतं आणि तिचे 17 वर्ष झाले होते लग्नाला. ती केस मी छान प्रेझेंट पण केली होती मी म्हणजे एका सेमिनारमध्ये आणि ते ती आली तेव्हा माझा तेव्हा छोटासा दवाखाना होता जुन्या नाशिकमध्ये. तर तिला वाटलं की नाही आम्ही एवढे मोठे मोठे IVF सेंटर फिरून आलो आणि इथे काय आपल्याला, ती थोडी नाखुशच होती पण मग तिचे मिस्टर म्हटले की नाही बघू आपण कधीतरी असं पण होऊन जातं रिझल्ट येऊन जातो काहीतरी मिरॅकल होऊन जातं. मग माझ्याकडे नक्कीच तिला मिरॅकल नाही आला कारण मी तिला कम्प्लिटली 3 महिने ट्रीटमेंट दिली आणि मन लावून दिली आणि 1/4 महिन्यात तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली 17 वर्षानंतर. माझ्याकडे आहे आपण ते बघू शकतो आपण ती त्यावेळी साधारण तिचा मुलगा आता 17 वर्षाचा आहे आणि त्यावेळी ते सगळं पेपर पब्लिश पण झालं होतं. मी सेमिनारमध्ये ती माझी केस पण प्रेझेंट केली होती आणि तो अनुभव खूप छान होता माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे इन्फर्टिलिटीचे म्हणजे मी माझं स्पेशलायझेशन असते म्हणून ती पेशंट माझ्या कम्प्लिटली लक्षात राहिली. खरं तर हे रुग्णाचं सॅटिस्फॅक्शन जे आहे तीच खरी आपली पावती असते आपण काम करत असलेल्या गोष्टीची आणि ते मिळतं प्रत्यक्ष काय तर मॅम की हे सगळं करत असताना ना कुठेतरी ट्रीटमेंट कुठली असो ऍलोपॅथी असेल होमिओपॅथी किंवा आयुर्वेद असेल जी पथ्य असतात ना ती पाळली जात नाही बऱ्याच वेळेस आणि त्यावेळेस मग रुग्ण बोलत असते की मला त्याचं गुणच नाही. तर याबद्दल जर आपण थोडं एक्सप्लेन केलं तर नक्कीच त्या पद्धतीने जर उपचार जो चालू आहे त्या लवकर त्या पथ्य असतात आयुर्वेदामध्ये भरपूर पथ्य आहेत आणि खूप पण आम्ही खूप कडक पथ्य नाही ठेवत कारण बऱ्याचशा कडे जर पेशंट जाऊन येतात तर मग हे खाल्ले ते खायची नाही ही भाजी खायची नाही मग खायचं काय. मग आमची एक अगदी साधी सुधी पद्धत आहे बॅलन्स डाएट करायचं. बस तुम्ही सकाळी काहीतरी खूप जास्त तेलकट तुलपट खाल्लं तर संध्याकाळी साधं जेवण करा, बाहेरचे पदार्थ टाळा, रिसायकलिंग ऑइल मधून जे काढलेले पदार्थ असतात जसं सामोसा वडापाव रिसायकलिंग ऑइल कारण तेच तेच तेल वापरून त्याच्यात एक प्रकारचा विषद्रव्य तयार होत असतो आणि ते थोडं टाळलं फास्ट फूड टाळले तर मग तुमची हेल्थ चांगली राहते, व्यायाम केला त्याच्या बरोबर. तर हे डाएटचं सेशन असतं मी घेत असते ते आणि फ्री सेशन आहे माझ्याकडे. तर खूप हे खाऊ नका ते खाऊ नका याच्यापेक्षा तुम्ही बॅलन्स डाएट कसं घ्याल स्वतःची काळजी कशी आणि पेशंट बरोबर त्याच्याकडे वळतात त्यांना आणि आजकाल हेल्थ जास्त जागृत झाले पेशंट सगळे स्वतःच लहान लहान मुलं पण जिमला जातात छान डाएट घेतात हे नको ते नको हे जसं खूप खवय्ये लोक पण आहेत तसं तो एक ग्रुप आहे तसं हेल्थ कॉन्शियस पण आहेत आणि हेल्थ कॉन्शियसची संख्या थोडी जास्त आहे असं मला वाटतं. खूप छान डाएट घेतात, फ्रुट्स खातात, सॅलड खातात, हिरव्या भाज्या खातात, त्यांना सगळं माहिती असतं कार्बोहायड्रेट्स कशात आहे प्रोटीन कशात आहे तो एक वेगळा अभ्यास असतो त्यांचा. किंवा आपण छान दिसण्यासाठी यंग दिसण्यासाठी किंवा छान तब्येत विदाऊट मेडिसिन राहण्यासाठी आपण काय खाऊ शकतो डाएट हा खूप महत्वाची गोष्ट आहे. 70% डाएट असताना 30% आपली लाईफस्टाईल असते तर आपण छान खाऊ शकतो. नक्कीच मॅम. खरं तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात परंतु त्या पाळल्या गेल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थाने त्याचा रिझल्ट आपल्यालाच मिळत असतो. आता जरा वैयक्तिक गोष्टींकडे येणार का तर की प्रत्येक व्यक्ती आपल्या व्यवसाय नोकरी करत असताना एक वेगळा छंद देखील जोपासत असतो आणि त्याच गोष्टी विशेष करून मॅडमकडे आहेत तर म्हणजे उत्तम कवयित्री आहेत, लेखिका आहेत आणि व्यक्तिता देखील आहे. तर ही सुरुवात कशी झाली आणि काय सांगायला बद्दल? ही सुरुवात तर अनुवंशिक आहे माझ्याकडे कारण माझी आई पण उत्तम गाणं म्हणायची त्यामुळे माझ्यात त्या उपजत आले. वडील छान वक्त आहेत माझे असंही ते खूप छान बोलतात आणि त्यामुळे बोलण्याचा गुण माझ्याकडे आला आणि माझे वेगवेगळ्या विषयावरचे व्याख्यान सगळीकडे झाले. आई विषयावरचं जे व्याख्यान आहे ते नाशिकच्या वसंत व्याख्यानमाला जे महिनाभरचे व्याख्यानमाला गंगा घाटावरती चालते
तिथे खूप दिग्गज लोकांचा नंबर लागतो, पण मला माहित नाही माझा नंबर कसा लागला. आणि माझं 2014 मध्ये तिथे व्याख्यान झालं आणि सगळ्यांना खूप छान आवडलं. तसं म्हणजे पेपरला नेहमी लेख असतात. सकाळला मी स्तंभ लेखन होतं माझे पूर्वी, गावकरी, लोकमत ह्या सगळ्या पेपर्सला माझं रेग्युलरली लेखन असायचं. आणि कविता तर ती तर उपजतच आहे, काव्य संमेलन असेल तर मी जाते आणि माझ्या स्वतःच्या पण कविता आहेत. असं सगळं आहे आणि ते मला अनुवंशिक आहे, त्याच्यामुळे ते उपजत येत गेलं आणि त्याच्यात थोडं मी प्रोग्रेस करत गेली. याच्यामध्ये काय होतं, एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते किंवा एक आनंद मिळत असतो. आणि नक्कीच आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो तिथे आपल्याला एक ऊर्जा देखील याच्यात मिळत असते आणि ती जोपासताय आपण, हे विशेष म्हणता येईल आपल्याला. जरा शेवटच्या प्रश्नाकडे येताना मी तुम्हाला विचारेल की आयुर्वेदाकडे जो कल आहे लोकांचा, नक्कीच जसं मी सुरुवातीला पण म्हटलं की आता जनजागृती होते लोकांमध्ये, ते उपचार घ्यायला लागलेत, तरी अजून सुद्धा काही लोकांनी मानसिकता ती नाही. खरं तर सगळेच आजार त्याच्यामध्ये खूप उत्तमरित्या हे कव्हर केले जातात, त्याच्यामध्ये उपचार आहेत, परंतु ती मानसिकता अजूनही त्याकडे वळायची. तर काय सांग, काय आव्हान करा? म्हणजे दुःख हेच आहे की जेव्हा आयुर्वेदाकडे लोक येतात तेव्हा ढिगभर फाईल घेऊन येतात. पण मग हे सगळ्यांना मला सांगावं असं वाटतं की तुम्ही आधी का नाही उपचार करत आयुर्वेदामध्ये? खूप छान रिझल्ट आहे, तुम्ही आधी आयुर्वेदाकडे जा आणि मग नाही झालं तर तुम्ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरा. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी तर नक्की वापरली पाहिजे. मी असं कधीच नाही म्हणणार की तुम्ही आमच्याकडेच या, दुसऱ्या पॅथीकडे जाऊ नका, असं नाही. तर प्रत्येकाचा तो प्रश्न असतो आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही वापरलीच गेली पाहिजे. पण आयुर्वेद हे आपलं शास्त्र आहे, आपल्या इथे इतकं छान तिथे उपचार पद्धती, इतकं छान तिथे रिझल्ट येतात. आणि आधीही आयुर्वेदाकडे म्हणजे आजार होऊ नये यापासून तर छोटे छोटे आपण उपचार करून आजार कसे नाहीसे करू शकतो यापर्यंत, किंवा नाही झाले तर आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे. ही मनामध्ये प्रत्येकाने पण नाही, सगळ्या पेशंटला खूप घाई असते की खूप साऱ्या तपासण्या करून की घेतल्या पाहिजे, डॉक्टरकडे गेलं की नाही MRI करा, डायरेक्ट करा, तुम्ही तुम्हाला हे झालं डायरेक्ट तुम्ही सिटी स्कॅन करा, हे करा, ते करा. त्यापेक्षा तुम्ही साध्या साध्यातनं जर तुमचं डायग्नोसिस छान केलं आणि योग्य उपचार पद्धती केली तर तुम्ही छान लगेच आणि चांगले बरे होता. खरं तर आपल्याला ही विशेष गोष्ट म्हणता येईल की ब्रोकरच्या माध्यमातून. आता हा जो काही आयुर्वेदाचा विस्तार होत चालला आहे, लोकांना त्याचा गुण देखील येतोय, काही आपण शिबिर वगैरे असं आयोजित करतो? हो, शिबिर असतात. माझ्या म्हणजे मी नवी मुंबईला पण जाते, तिथे पण माझे शिबिर असतात आणि एक ब्रँच आहे. मालेगावला पण शिबिर असतात आणि एक ब्रँच पण आहे. वकीलवाडीमध्ये मी मध्ये मध्ये शिबिर घेऊन घेते. आणि इथे आता आम्ही नवीन विषय घेऊन एक छान आयुर्वेद कॉस्मेटॉलॉजी, आयुर्वेद सौंदर्य उपचार च ट्रेनिंग सेंटर असं मी इथे स्टार्ट केलंय आता पत्रडी फाटा. तर सौंदर्य उपचार पद्धती तर सुळसळाट झालाय अक्षरशः, बोटॉक्स फिलर हे ते, तर याच्याकडून आमच्याकडे त्याचेही दुष्परिणाम घेऊन पेशंट येत असतात की बाबा आता परवा माझ्याकडे पेशंट आलं की पीलिंग केल्याने पूर्ण बर्न झालं, की तुम्ही व्यवस्थित क्वालिफाईड यांच्याकडून पीलिंग नाही केलं, तर ते इतका सुळसळाट झालाय की हे टाळून तुम्ही आयुर्वेदामध्ये सौंदर्यशास्त्र इतकं छान आहे की ते मी तो अभ्यास मी मांडलाय आता. आणि त्या माध्यमातून मी माझ्या पेशंटवर उपचार करते की जिथून सगळीकडून तिथे पण सगळीकडून फिरून आमच्याकडे येतात की नाही स्किन खूप खराब झाली, हे वापरलं ते वापरलं डॅमेज झाली, केस हे केसांसाठी पण आम्ही खूप केलं पण फरक नाही पडला. कारण कुठलाही जो उपचार आहे इतर तो परमनंट नाही, कधीच परमनंट नाही. पण आयुर्वेदामध्ये आम्ही जो उपचार करतो हळूहळू करतो पण तो परमनंट असतो, एवढं मी नक्की सांगते. आणि ही ब्रँच मी आता डेव्हलप केली आहे आणि खूप छान रिझल्ट आहे. सगळीकडून जे उपचार घेऊन माझ्याकडे ज्या महिला येतात ते स्किन आणि हेअर घेऊन, आणि त्याच्याही मी माझ्या स्टेटसमधनं ठेवत असते तिचं, आणि त्याच्याही आयुर्वेदामध्ये तोही एक छान रिझल्ट आहे. जाता जाता आपण प्रेक्षकांसाठी जेणेकरून संपर्क त्यांना करता यावा, आपल्या दोन्ही क्लिनिकला व्हिजिट करता यावी, उपचार घेता यावा, म्हणून आपला पत्ता आणि संपर्क क्रमांक जर आपण मेन्शन केला नक्कीच त्यांना सोयीस्कर. हो, माझं वकीलवाडीमध्ये क्लिनिक आहे,
तर तिथे मी सकाळी 11 ते 4-5 पर्यंत असते साधारण, आणि हॉटेल पंचवटीच्या एक्झॅक्ट समोर माझा दवाखाना आहे. पाथर्डी फाटा इथे आहे, तिथे मी संध्याकाळी 6 ते 9-10 पर्यंत असते. दोन्हीकडे मी पेशंट बघते. पाथर्डी फाटा इथे माझं पंचकर्म सेंटर आहे, आणि थोडं ट्रीटमेंट्स आहेत तिथे, आणि वकीलवाडीमध्ये फक्त क्लिनिक आहे, तिथे मी फक्त OPD आहे माझी. माझा फोन नंबर आहे 93-73-91-12-56 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. धन्यवाद मॅम, आज आपला बोलण्यास वेळ दिला आणि सगळे माझ्या प्रेक्षकांसमोर आपण उत्तमरित्या सहज समजून गेली या पद्धतीने मांडली, त्याबद्दल स्टार 24 पासूनच्या वतीने पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.